आणि यापुढची बातमी शिवसेनेसंदर्भातली आहे. जेव्हापासून शिवसेनेमध्ये फूट पडली आहे तेव्हापासून दोनही गटाच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी सुरू झाल्या. दोनही गटाच्या नेत्यांनी एकमेकांवरती आरोप सुरू केले. त्यातच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंविषयी एक वक्तव्य केलं ज्यामुळे वाद पाहायला मिळाला. प्रकरण इतकं वाढलं की विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्याची वेळ आली. मात्र याच प्रकरणात पोलिसांनी शिरसाट यांना दिलासा दिलाय. हे प्रकरण काय आहे आणि पोलिसांनी काय म्हटलं आपण पाहूया. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहे, भुमरे भाऊ माझेच भाऊ आहे. काय काय लफडे केले माहित नाही. काही लफडे केले का तुझे? म्हणजे आर्थिक असतील काय असेल असं काही आहे का? या अर्थानं तो शब्द मी वापरला. त्यांना पब्लिसिटी पाहिजे, त्यांना स्टंटबाजी करायची, करू द्या ना. मला काय करायचं त्याच्याशी? करू द्या त्यांना. आब्रू नुसत्याचा दावा ठोको का, आणखी सुप्रीम कोर्टात जाओ. मी ते त्याला केअर करत नाही. ही लढाई ही कुठेही आर्थिक लाभासाठीची नाहीये. ही लढाई सन्मानासाठीची लढाई आहे. त्याला जर एखाद्याला राग आला आणि एखाद्याने वक्तव्य केलं तर सगळ्या महिलांचा अपमान झाला असं म्हणायचं, बोंबलायचं. अश्लाघ्य पद्धतीने आमदार जेव्हा माझ्याबद्दल टिप्पणी करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची कंप्लेंट लिहून घेतली जात नाही. आमदार संजय शिरसाट यांची ही विधानं आणि त्यावरून सुषमा अंधार यांनी ढाळलेले अश्रू हे संभाजीनगरच्या पोलिसांना काही विशेष वाटलेच नाही. कारण शिरसाट यांच्या विरोधात महिला आयोगासह परळी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करता येणार नाही असा निर्वाळाच पोलिसांनी दिलाय. सदरील वक्तव्य छत्रपती संभाजीनगरमध्ये झाल्यानं बीड पोलिसांनी ही तक्रार छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडे वर्ग केली. त्यानंतर DCP दर्जाच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीनंतर संजय शिरसाटांना दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी महिला आयोगाला दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की शिरसाट यांच्या वक्तव्याचा महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून तपास करण्यात आला. DCP दर्जाच्या अधिकाऱ्यासह इतर महिला पोलीस अधिकाऱ्यांचा या चौकशी समितीमध्ये समावेश होता. यामध्ये सरकारी वकिलांचं मत घेण्यात आलं. शिरसाट यांनी वक्तव्य केलं त्यावेळी सुषमा अंधारे तिथे उपस्थित नव्हत्या. समोर व्यक्तीच नसल्यानं विनयभंग होत नसल्याचा निकष तपास अधिकाऱ्यांनी दिलाय. त्यामुळे आम्ही ही फाईल बंद करत आहोत. चौकशीचा संपूर्ण गोपनीय तपास अहवाल महिला आयोगाला पाठवण्यात आलाय. तसं पत्रही सुषमा अंधारे यांना संभाजीनगर पोलिसांनी पोस्टानं पाठवलंय. क्लीन चीट मिळाली यापेक्षा आरोप करणाऱ्यांनी खोटे आरोप केले हे सिद्ध झाले हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. ज्यांनी आरोप केले ते विनयभंग म्हणजे काय साधी गोष्ट असते का? मला न्याय मिळाला का नाही, परंतु मी जे बोललो त्याला पुष्टी जरूर मिळाली. आणि ज्यांनी खोटे आरोप लावले ते तोंड घसी पडले एवढं निश्चित, त्याचं मला समाधान आहे. निश्चित न्यायालयीन लढाई सुषमाताई लढतायत आणि आम्ही सुद्धा लढू. येणाऱ्या काळात विधिमंडळाचं अधिवेशन आहे, त्याच्यात सुद्धा आम्ही बोलू. असं कोणतंही कलम नाही आहे. ज्या अर्थी संजय शिरसाट बोललेले, जाहीर कार्यक्रमात बोललेले, ज्या पद्धतीनं सुषमाताई अंधारेंविषयी त्यांनी बोललेले आहेत, हे एका स्त्रीचा आणि स्त्रीत्वाचा अवमान त्यांनी केलेला आहे. मला वाटतं अनेक ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी केल्यानंतरही पोलिसांनी याचा गुन्हा दाखल केला नाही, उलट क्लीन चीट देण्याचा प्रयत्न केला. या महाराष्ट्रात कायद्याचं राज्य नाही. ज्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात तपास करायचा आहे तेथील पोलिसांनाच तपास सांगितल्यामुळे त्यांच्यावर दबाव असू शकतो. त्याच्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधीचा या घटनेचा तपास करायचा असेल तर बाहेरील अधिकाऱ्यांकडे तो तपास दिला गेला पाहिजे किंवा इतर यंत्रणेकडे तपास दिला गेला पाहिजे, जेणेकरून हा तपास निपक्षपाती होईल आणि संबंधित व्यक्तीला न्याय मिळेल. सुषमाताई अजूनही कोर्टात जाऊ शकतात. या प्रकरणातला स्वतंत्र दावाही कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे पोलिसांनी जरी शिरसाटांना दिलासा दिला असला तरी त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार मात्र कायम आहे. कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.